पारनेर तालुक्यातील अळगुटे येथील आदित्य युवराज जाधव या श्री साईनाथ हायस्कूल मध्ये इयत्ता 6वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने अटल टिंकरिंग लॅब मध्ये टाकाऊ वस्तूंचा वापर करून ऑटोमॅटिक सॅनिटायझर मशीन तयार केले आहे. या विद्यार्थ्याने केलेल्या या आविष्काराचे सर्वत्र कौतुक होत आहे. या विद्यार्थ्याने अत्यंत कमी वेळामध्ये ही मशीन तयार केली असून कमी वेळामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा उपयोग करता येऊ लागला आहे. या कामी अटल टिंकरिंग लॅबचे मार्गदर्शन श्रीयुत पाचारणे सर, श्री अमृत सर, श्रीमती खोब्रागडे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. आज सदरचे मशीन विद्यालयात वापरासाठी सुरू केले. याचे उद्घाटन सरपंच श्री बाबाजी शेठ भंडारी यांचे शुभ हस्ते करण्यात आले. याप्रसंगी तुळशीराम शेठ शिरोळे, सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब पुंडे, संजय मते, महेशराव शितोळे, कुंदन काका साकला याचबरोबर विद्यालयाचे प्राचार्य मंगेश जाधव, श्री बडे पवार, पी डी शिंदे, जी पी बाळासाहेब रोहकले, तुकाराम एरंडे, तुकाराम झिंझाड, युवराज जाधव आदी उपस्थित होते. सर्वांनी अटल टिंकरिंग लॅबच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ही एक खूप मोठी संशोधनाची संधी मिळाली आहे असे प्रतिपादन श्री बाबाजी शेठ भंडारी यांनी केले. इतर विद्यार्थ्यांनीही या विद्यार्थ्यांकडून प्रेरणा घेऊन अशा पद्धतीचे उपकरण बनवावेत असे आवाहन भंडारी यांनी केले आहे. ब्युरो रिपोर्ट, माय भूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.